वाहतूकदारांनी अखेर संप मागे घेतला आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. आपण जे मागे पाहू शकतो की हे मापाडी कामगार आहेत, अर्थात जो जो माल येतो ते तोलणारा हा जो वर्ग आहे. आपण आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी थेट काही मापाडींचे प्रतिनिधी आहेत. आपण काय सांगाल, काल वाहतूकदारांचा संप होता, अखेर एक तो दोन दीड दिवस हा संप चालला आहे, त्यामुळे परराज्यांचा जो माल आहे तो आला नाही, त्यामुळे आपली देखील दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळत होतं. केंद्र शासनाने जो वाहतूकदारांविषयीचा जो निर्णय घेतला होता तो अतिशय दुर्दैवी होता. यामुळे अनेक घटकांना याचा दुष्परिणाम झालेला आहे. या दुष्परिणामामुळे परराज्यातून येणारा माल, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा माल, याच्यावरती शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे, त्याबरोबर कामगारांनाही मोठा फटका बसलेला आहे. ह्या अनुषंगाने कामगारांना इतका मोठा फटका बसलेला आहे की त्या येणारा माल हा अतिशय कमी प्रमाणात आलेला आहे आणि तो माल अतिशय म्हणजे खराब होऊन टाकण्यात आलेला आहे. याविषयी कामगारांना अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांनाही नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. आपली जी टोळी असते तोलणारी, त्यात किती जण असतात आणि किती जणांचा हा, मला तर वाटतं की रोजंदारीवरती चालणारा व्यवसाय आहे, तर त्याकडे कसं पाहता? आमचा हा मोठा घटक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलणार म्हणून आम्ही काम करत असतो. याचा फटका आम्हाला अतिशय गंभीरप्रमाणे बसलेलाच आहे. पण याचा दुष्परिणाम एवढा झालेला आहे की कामगारांना दोन दिवसाच्या याच्यामुळे खूप मोठा फटका बसलेला आहे. आपण पाहू शकतो की खूप मोठा फटका बसलेला आहे. काही तोलणारे वर्ग देखील आपल्यासोबत आहे. आपण देखील हा माल जो रोज तोलता, मात्र काल संपामुळे परराज्यातनं गाड्या आल्या नाही आहेत, त्यामुळे आपलं देखील आर्थिक नुकसान झालेलं आहे. नक्कीच, या ठिकाणी रोजचा एक ॲव्हरेज बघितला तर 500-600 गाड्यांचा आवक इथे येत असतो, पण दोन दिवसापासून 2-2.5 गाड्यांचा फरक झाला असल्यामुळे मग आमच्यावर पण इफेक्ट झालेला आहे की आमची तोलाई थोडीशी कमी निघणार आहे ॲव्हरेजली मंथली हिशोब काढला तर. म्हणजे गाड्या येणार होत्या त्या रस्त्यातच कुठंतरी अडून पडल्या, पाहिजे हा नाशवंत माल आहे, तो मार्केटपर्यंत न पोचल्यामुळे त्याचे बाजारभाव पण वाढून गेलेले, मालाची आवक कमी असल्यामुळे भाव वाढीव झालेले असले, आमचंही नुकसान झालेलंच आहे. केंद्र सरकार पाहू शकतो की यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत अजून काही जण आहेत बोलणारे, आपण पण पाहू शकतो की व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही जे तोलणारा वर्ग, तुमचं देखील नुकसान मोठं झालेलं आहे. तर शासनाकडे काय मागणी असेल? शासनाकडे एकच मागणी आहे की असे नियम आणू नका. म्हणजे जो ड्रायव्हर आहे तो बिचारा 7 लाख कुठून भरणार जरा ॲक्सिडेंट झाला, है ना? आणि तुम्ही रस्ते नीट केलेत का? रस्त्यामुळे पण खड्डेमुळे किती जणांचे जीव गेलेत? कुठल्या अभियंत्यावर कारवाई झाली आहे? कुठल्या नगरसेवकावर कारवाई झाली आहे ना? आणि आमचा विषय समजा 3 दिवसाची आमची घटली, आमच्या पगारावर पण इफेक्ट होणार. काय वाटतं असं, म्हणजे किती रोजगार वगैरे करणारे असतात, किती नुकसान झालं असं? याच्यामध्ये ट्रान्सपोर्टवाले आहेत, ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्या गाडीत 3-4 जणं काम करतात, आपला हमाल असतात ते, आणि जे व्यापारी आहेत, आम्ही आहोत, कामगार आहोत, भरपूर क्षेत्र आहे. त्यामुळे 2-3 दिवसात आता रोज जो कामावर माणूस आहे त्याचं काय, त्याचं पण नुकसान झालंच ना. आपण पाहू शकतो की वाहतूकदाराच्या 2 दिवसाच्या संपामुळे आपण पाहू शकतो की जो मापाडी वर्ग आहे, तोलणारा वर्ग, त्यांचं देखील आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्याची शासनाकडे एकच मागणी आहे की जो काही नियम आहे तो थोडा फार शिथिल करावा, तसेच आम्हाला न्याय द्या, अशी त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.